हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्वजण? मित्रांनो, आज आपण खूप महत्त्वपूर्ण मेडिसिन घेऊन आलो, ती म्हणजे जेल्सिमियम। या मेडिसिनला किंग ऑफ पोलिओ म्हटलं जातं, कारण ही पॅरालायसिससाठी खूप महत्त्वपूर्ण मेडिसिन आहे। तर आपण मेडिसिन डिटेल्समध्ये बघूया। तत्पूर्वी तुम्ही माझा चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा आपल्या प्रियजनांमध्ये। तर चला तर मग व्हिडिओकडे बघूया। नमस्कार मित्रों, मी डॉक्टर दीपक कोरगावकर घेऊन आलो आहे तुमचा आवडता चॅनल विजन होमिओपॅथी। तर मित्रांनो, आज आपला विषय एक होमिओपॅथिक मेडिसिन, ती म्हणजे जेल्सिमियम। जेल्सिमियम ही एक खूप महत्त्वपूर्ण मेडिसिन आहे, ती म्हणजे पॅरालिसिससाठी खूप अत्यंत प्रभावी अशी मेडिसिन आहे। जेल्सिमियमला ग्रेट पॅरालायझर असं म्हटलं जातं, ग्रेट पॅरालायझर ॲज वेल किंग ऑफ पॉलिओ असंही म्हटलं जातं। तर आपण ही मेडिसिन डिटेल्समध्ये बघूया। जेल्सिमियम ही एक वन ऑफ द शॉर्ट ॲक्टिंग मेडिसिन आहे, आणि यामध्ये काय होतं तर ग्रॅज्युअल सिमटम्स जे असतात ते ग्रॅज्युअली ऑनसेट ऑफ सिमटम्स असतात। विथ पेशंट हा नर्वस ॲज वेल ॲज हिस्टरिकल टेम्परमेंटचा पेशंट तुम्हाला बघायला मिळतो। तर माइंडकडे बघूया, माइंडमध्ये डिप्रेस मूड असतो एखादा, त्या माणसाला काम एकटं राहावं असं वाटतं, असा सॉलिटेड बिहेवियर तुम्हाला बघायला मिळेल। एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं त्याला खूप कठीण जातं। नर्वस डायरिया असतो, हेडेक असतं, अबोर्शन ड्यू टू सडन एक्साइटमेंट, अँटिसिपेशन, एखाद्या गोष्टीची एन्झायटी असू शकते। या गोष्टीमुळे त्याला नर्वस डायरिया, हेडेक, तसेच अबोर्शन अशा गोष्टी घडतात। फिअर असते, भीती असते, लोकांमध्ये जाण्याची भीती, लोकांमध्ये गर्दीमध्ये जाण्याची भीती असते, लोकांमध्ये जाण्याची बोलण्याची जी भीती असते, अँटिसिपेटरी एन्झायटी बोलतात त्याला। यामुळे सिमटम्स दिसून येतात। पूर्ण मसल्सचं तिथे रिलॅक्सेशन, पूर्ण मस्क्युलर सिस्टीमचं रिलॅक्सेशन, प्रोस्टेशन इथे बघायला मिळतं। डिझीनेस असतं पूर्णपणे, तर ग्रेट प्रोस्टेशन असतं, खूप मसल्स विकनेस असतो, पूर्ण बॉडी जी असते त्यामध्ये पॅरालिसिस जाणवतो, अगदी विकनेस, पूर्ण टायर्ड फिलिंग असते। तर आपण आता हेड आणि डोकं आणि डोळे, म्हणजे हेड आणि आईजकडे बघूया। तर हेडमध्ये वर्टॅगो म्हणजे चक्कर येणे, खूप चक्कर येणे, डोळ्यांमध्ये ब्लरनेस येणे, डबल विजन, डबल दिसणे एखादी गोष्ट, अपेस डायलेटेड होणे, ह्या गोष्टी बघायला मिळतात। डिझीनेस असतो कायम, लगेच ग्रॅज्युअल ऑनसेट असतो, पेनमध्ये पेन असतं, तसंच ड्रॉपिंग आयलिट्स, हे आयलिट्सच्या खाली पडतात, म्हणजे त्याला प्टॉसिस म्हटलं जातं, म्हणजेच एक प्रकारचा जे अप्पर आयलिट्स आपले असतात त्यांचा पॅरालिसिस आपण म्हणू शकतो। कधीकधी हा कम्प्लीट पॅरालिसिस असतो, कधीकधी हा टेम्पररी पॅरालिसिस असतो। तर टॉसिसमध्येही जेल्सिमियम ही खूप चांगल्या प्रकारे आणि अत्यंत प्रभावकारी अशी मेडिसिन आहे। मेन मुद्द्याकडे, ते म्हणजे पॅरालायसिस, त्या विषयावर जास्त बोलूया। तर पॅरालायसिस किंग ऑफ पोलिओ म्हटलं जातं या मेडिसिन, ग्रेट पॅरालायसिस, पूर्ण लिम्बचा पॅरालिसिस असतो, बोथ दोन्ही साईडचा, राईट ॲज वेल लेफ्ट साईडचा पॅरालिसिस आपल्याला बघायला मिळतो। ॲज वेल बोथ पॅरालिसिस म्हणजेच मेंटल ॲज वेल ॲज फिजिकल, मानसिक पॅरालिसिस सुद्धा असतो। काही माणूस विचार करू शकत नाही, त्याला एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकत नाही, कॉन्सन्ट्रेशन करू शकत नाही, अशा प्रकारे मानसिक तुम्हाला पॅरालिसिस बघायला मिळतं। तसंच फिजिकल पूर्ण एक्स्ट्रीम पॅरालिसिस असतो, पूर्ण दोन्ही पायाचा, हातापायाचा पॅरालिसिस असतो, काही सेन्स नसतात त्यामध्ये, ग्रेट विकनेस असतो। एखादा मानसिक धक्का म्हणावं, एखादं सरप्राईज म्हणावं, या गोष्टी त्या माणसांना लगेच विथरून टाकतात। एखादा सरप्राईज त्यांना, त्या माणसाला सडन फेंटनेस क्रिएट होतो, एन्झायटी, एखादं सडन न्यूज, एखाद्या गोष्टीची एन्झायटी, अँटिसिपेटरी एन्झायटी टू इन टू गो टू पब्लिक प्लेस, पब्लिक इन टू पब्लिक, ह्या गोष्टीनेसुद्धा त्यांना लगेच त्रास होतो। तसंच मगाशी म्हटल्याप्रमाणे ड्रॉपिंग ऑफ आयलिड्स, टॉसिस, आयज अपर आयलिडचा, वरच्या आयलिडचा पॅरालिसिस बघायला मिळतो। हेवीनेस ऑफ लिम्स, दोन्ही लिम्सचा, हात आणि पाय हे दोन्ही खूप हेवी, जडपणा येतो त्याला, आणि मसल्स एकदम रिलॅक्स झालेले असतात, त्यामध्ये काहीच सेन्स नसतात, त्यामुळे खूप अशा प्रकारचा हेवीनेस असतो।
काही वीकनेस असतो, काही फिजिकल ॲक्टिव्हिटी करणं खूप अशक्य होतं, मुवमेंट खूप अशक्य होऊन जातात, अशा प्रकारचा पॅरालिसिस बघायला मिळतो. तसंच पॅरालिसिसमध्ये तुम्ही पूर्ण बॉडीचं बघायला गेलात तर हेड ड्रॉपिंग ऑफ लीड्स असतं, अफोनिया असतो, व्हॉइस बोलण्यामध्ये त्रास, बोलण्याची इच्छा असते पण बोलण्याला तेवढं पॅरालिसिस ऑफ वोकल कॉर्ड झालेले असल्यामुळे बोलता येत नाही, ड्रॉपिंग आईट्स असतात. तसेच पूर्ण हातापायाचं पॅरालिसिस, त्यामुळे पूर्ण मसल्स रिलॅक्सेशन्स असतं, विकनेस, एक्स्ट्रीम विकनेस यामध्ये बघायला मिळतो. अशा प्रकारच्या सिमटममध्ये जेल्सिमियमचा हायर डोस अकॉर्डिंग टू पेशंट, सुटेबल टू पेशंट जर दिला तर खूप फास्टेस्ट रिकव्हरी आणि पूर्णपणे रिकव्हरी तुम्हाला पेशंट्समध्ये बघायला मिळते. ही खूप महत्त्वाची मेडिसिन आहे. फीवरमध्ये 3 स्टेजेस बघायला मिळतात, चिल, हीट आणि स्वेटिंग. चिल्समध्ये पेशंट पूर्णपणे थर्सलेस विथ प्रोफ्यूज युरिनेशन बघायला मिळतं, आणि हीट स्टेजमध्ये बर्निंग, पूर्ण बॉडी बर्निंग हीट असते विथ थर्सलेस असते, तहान अजिबात या पेशंट्समध्ये बघायला मिळत नाही. आणि तिसरी स्टेज असते जी स्वेटिंग स्टेज, स्वेटिंग पेजमध्ये खूप स्लाईट स्वेटिंग बट कोल्ड थंड स्वेटिंग बॉडीवर, घाम, थंड घाम असा बॉडीवर बघायला मिळतो. आणि पूर्णपणे थ्रू आउट द स्टेज हा पेशंट थर्सलेस असतो, तहान अजिबात लागत नाही, तहान नसते तरी पण प्रोफ्यूज असं युरिनेशन बघायला मिळतं. पण या पेशंट्समध्ये युरिनेशनने या पेशंट्सला बरं वाटतं, ॲम्युलेशन बाय युरिनेशन, प्रोफ्यूज युरिनेशन हा एक क्युनोट सिमटम बघायला मिळतो. आता आपण बघा मेल जनरेटल सिस्टम. मेल जनरेटल सिस्टीममध्ये इनव्हॉलंटरी इमिशन्स ॲट नाईट असतात, गेट प्रोस्टेशन असतं, इनव्हॉलंटरी सिमेन इमिशन्स होतं, ग्रेट रिलॅक्सेशन, सगळ्या ऑर्गन्समध्ये ग्रेट रिलॅक्सेशन्स बघायला मिळतं, नो एनी डिझायर, सेक्शुअल पॉवर पूर्णपणे एक्झॉस्ट झालेली असते. एखादा कुठचाही पॉवरफुल स्टिम्युलायझरी दिला तरी पेशंट एक्साइटेड होत नाही, अशी स्थिती बघायला मिळते. अशामध्येही जेल्सिमियम खूप चांगल्या प्रकारे काम करते. आता बघा फिमेल जनरेटल सिस्टीमकडे. फिमेल जनरेटल सिस्टीममध्ये इनर्शिया जो युट्रेन इनर्शिया असतो तो लॉस झालेला असतो. युट्रेन फ्लेक्झिबिलिटी जी असते, युट्रेनस मसलची, गर्भपिशवीची जी फ्लेक्झिबिलिटी असते ती पूर्णपणे लॉस झालेली असते, पूर्णपणे मसल्स एक्झॉस्टेड असतात, पॅरालिसिस मसल्सचा होतो, ग्रेट प्रोस्टेशन्स असतं, विकनेस असतो, युट्रेन ओव्हरियन इरिटेशन्समुळे हेडेक बघायला मिळतो, अबॉर्शन ड्यू टू एक्साइटमेंट, एन्झायटी ह्या गोष्टी बघायला मिळतात, डिस्मेनोरियामध्ये पेनफुल मेन्सेस, म्हणजे डिस्मेनोरिया म्हणजे पेनफुल मेन्सेसमध्येही जेल्सिमियम ही मेडिसिन खूप चांगल्या प्रकारे काम करते. या जनरल मॉडेलिटीजकडे जेल्सिमियममध्ये मोस्टली त्रास कशाने होतो या पेशंटला, तर कोल्ड डॅम्प वेदरमुळे, सडन एक्साइटमेंट, एखादा न्यूजमुळे, एखादा बॅड न्यूजमुळे, स्मोकिंग करण्यामुळे, स्मोकिंग अँड टोबॅकोची सततची जी हॅबिट असते त्याच्यामुळे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट जी सुरुवातीपासून सांगायची राहते ती म्हणजे थिंकिंग ऑफ कंप्लेंट, त्याच्या कंप्लेंट्सबद्दल तो जेव्हा विचार करतो तेव्हा त्याला अधिक त्रास होतो. ही एक खूप किनट सिमटम आहे. तर असे सिमटम्स तुम्हाला बघायला मिळतात, नक्की तुमच्या डॉक्टरला तुम्ही हे सांगा, तुम्हाला असे तुम्हाला वाटतील हे सिमटम्स काही म्हणजे तेवढे महत्त्वाचे नाही आहेत ट्रीटमेंटमध्ये, पण असे विचित्र किंवा वेगळे जे सिमटम्स असतील तर नक्कीच पेशंट डॉक्टरला, तुमच्या होमिओपॅथला आवर्जून सांगत जा. आणि बरं कशानं वाटतं तर झोपून राहिल्याने. आणि अजून एक मी पहिल्यापासून सांगत होतो म्हणजे प्रोफ्यूज युरिनेशन केल्यावर ह्या पेशंट्सला बरं वाटतं. तर मित्रांनो, ही होती आपली आजची मेडिसिन जेल्सिमियम. जेल्सिमियमबद्दल नक्की वाचा, समजून घ्या, आणि काही शंका असतील तर होमिओपॅथिक स्टुडंट्स मला नक्की विचारू शकता, इतर पेशंट्सही मला विचारू शकता. तसेच यापुढील तुम्हाला व्हिडिओ कोणत्या विषयावर बघायला आवडेल मला नक्की कळवा. तसेच आजचा विषय तुम्हाला कसा वाटला मला प्रतिक्रिया तुमच्या नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. तर आज इथेच थांबतो, तुमची रजा घेतो, पुन्हा भेटू अशाच एखाद्या व्हिडिओत. तोपर्यंत विजन होमिओपॅथी फॉलो करत नक्की फॉलो करा कायम, आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला जरूर शेअर करा, व्हिडिओ शेअर करा आणि फॉलो करायला सांगा. तर यापुढे पुढेही असाच एक आपण हेल्थ विषयक टॉपिक घेऊन लवकरच भेटू. तोवर धन्यवाद.